खारघर येथील श्री रामशी ठाकूर पब्लिक स्कूल या विद्यालयाला ब्रिटिश कौन्सिलचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंटरनॅशनल डायमेन्शन पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका संघर्ष समितीने जनधन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते माजी खासदार श्री रामशी ठाकूर यांचे अभिनंदन केले. जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर यांना नुकतेच ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाणघेवाण वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने ही संस्था अनेक स्तरीय निकषांवर हे पुरस्कार देत असते. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती व तिचा गोडवा यांचे अतिउत्तम सादरीकरण केले होते. त्याबद्दल रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन्स हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा पुरस्कार पटकावल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पत्रकार संघ समितीच्या तमाम सदस्यांचे आभार मानले, तसेच वेळोवेळी तुमचे सहकार्य राहिले आहेत, हे भविष्यात देखील असेच राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस विशाल सावंत, उपाध्यक्ष प्रवीण मोहकर, मंदार दोंदे, विवेक पाटील, संजय कदम, सुनील कटेकर, संतोष सुतार आदी उपस्थित होते.